किती मोठं आव्हान तुम्हाला नाही मी वाटतं नाही महाविकास आघाडीचं? काही शून्य आव्हान आहे. शरद पवारांचं असं म्हणणं आहे की शशिकांत शिंदेंना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, अटक झाली तर आम्ही महाराष्ट्रात संघर्ष करू. महाराष्ट्रात संघर्ष लोकांच्या हितासाठी संघर्ष करावं. निवडणूक कुठल्या निवडणूक चिन्हावर तुम्ही लढवणार यावर पण बरीच चर्चा झाली. नाही गडद चिन्हावर तुम्ही लढवावं असा एक आग्रह होता. नाही ते तर शक्य नव्हतं ना, तर मग राजीनामा दिलाच नसता. म्हणून मी कमळे चिन्ह, कारण की नॅशनल पार्टी आहे, त्याचा ॲक्सेस ऑल ओव्हर इंडिया आहे म्हणजे, आणि एक विजनरी पार्टी म्हणून या पार्टीकडे बघितलं जातं, आणि एक फोकस्ड डेव्हलपमेंटवरती फोकस असणारे असणारा हा पक्ष आहे, त्यामुळं दुसरं पग चिन्हावर लढवणं हा विषयच नव्हता. आणि घड्याळ हे सातारा जिल्ह्यात एक म्हणजे वर्चस्व राहिले एवढ्या वर्षांपासून, किंवा गड राहिला राष्ट्रवादीचा. घड्याळ आता महायुतीत पण आहे तुमचा. हो आहे ना, माहितीच आहे त्यावेळेस आणि आत्ताच्या घड्याळात जमीन आसमानचा फरक आहे. घड्याळ महायुतीतच भाग आहे, मग घड्याळ का नको होतं घड्याळ चिन्हावर? नाही माझं नाही, तो माझा वैयक्तिक प्रश्न म्हणजे चॉईस होता, आणि तो कारण की मी आपल्याला मागे सांगितलं ना नॅशनल पार्टीला मी प्राधान्य दिलं. पण भाजप एवढ्या वर्षांपासून सातारा विशेषतः या भागामध्ये फार कुठे भाजपचा फार करिश्मा किंवा असं काही दिसलं नाही. एक तर लक्षात तुमच्या माध्यमातून भाजप शिरकाव करते पण जी मतं पडतात ती तुम्हाला वाटते की वैयक्तिक तुमचा त्याच्यामध्ये नाही, वैयक्तिक तर प्रत्येक मतदारसंघात जेव्हा तो आपण जातो त्या त्या जो जो उमेदवार असतो त्याचे वैयक्तिक काहीतरी मतं असतातच, त्यांनी केलेले कामं, त्याचे असणारे संबंध, त्याच्या म्हणजे जे काय त्यांनी जोडलेले लोक, हे वैयक्तिक वोट बँक जी आहे ती आहेच. आणि त्या व्यतिरिक्त शिरकाव म्हणजे पहिला हा काँग्रेसचा बाले केला होता, आता आपण आत्ताची परिस्थिती राहिलेली नाही. आज महायुतीचं एक माझ्या मतदारसंघात जे 6 आमदारकीचे मतदारसंघ आहे त्यापैकी 4 मतदारसंघ हे महायुतीचे आहेत, आणि या पुढच्या आता ही खासदारकी तर वाटेल त्या परिस्थितीत महायुतीच्या बाजूने लोकांनी कौल ऑलरेडी दिलेला आहे, आणि भविष्यकाळात जेव्हा आमदारकीचा मत निवडणुका जाहीर होतील आपण पाहाल की 6च्या 6 ह्या मत सातारा लोकसभा मतदारसंघातले जे आमदारकीचे मतदारसंघ आहे हे पूर्णतः महायुतीचे असणार आहे. असं तुम्ही म्हणताय, पण सातारा लोकसभा मतदारसंघावर अजितदादांनी पण दावा केला होता, दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी पण पश्चिम महाराष्ट्रात जागा हवी म्हणून दावा केला होता. किती अंतर्गतच तुम्हाला प्रीती सपोर्ट नाही नाही मिळतोय नाही नाही मिळतोय? नाही 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 फुल हार्टेड संपूर्ण सपोर्ट आहे. शेवटी प्रत्येकाला त्यांचा पक्ष वाढवायचा असतो, आणि स्वाभाविक आहे त्यात काही गैर नाही आहे, मागं सुद्धा म्हणणार होतो. पण शेवटी जेव्हा जेव्हा एकदा ॲडजस्टमेंट म्हणजे अरेंजमेंट झाली तेव्हा सगळे कामाला लागलेले आहेत, म्हणजे माझ्या पाठी मग खंबीरपणे सर्व उभे आहेत. तुमच्या समोर शशिकांत शिंदे हे उमेदवार आहेत थेट त्यांच्यात, आणि तुमच्यात ही मुख्य लढत जी आहे ती होत आहे. किती मोठं आव्हान तुम्हाला नाही मी वाटतं महाविकास आघाडीचं? नाही काही शून्य आव्हान आहे का असं का? मला वाटतं का म्हणजे लोकांना विचारा. आज मला सांगा की पेपरमध्ये तुम्हीच लोक प्रिंट मीडिया आणि याच्यात तुम्हीच दाखवता एवढे घोटाळे केले इथे, आता तिथं एवढे घोटाळे केले लोक विचार करणारच ना. तर इथं खासदार गेले तर खासदारकीचे संपूर्ण मतदारसंघात सगळे घोटाळा, सातारा लोकसभा हा घोटाळ्यांचा लोकसभा मतदारसंघ असंच म्हणून ओळख आपण त्याची भविष्यकाळात होणार. दुसऱ्या बाजूला असा पण त्याचा एक अर्थ काढला जातोय की शशिकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर झाली आणि मग त्यांच्या मागे आम्ही FIR दाखल झाल्या, आम्ही त्यांना कोण चौकशी केली. आम्ही कोणीही कोणाचे मी तर व्यक्तिशः नाही आणि आणि आम्ही काही नाही. शेवटी जे आपण पेरतो तेच उगवतं. शरद पवारांचं असं म्हणणं आहे की शशिकांत शिंदेंना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, अटक झाली तर आम्ही महाराष्ट्रात संघर्ष करू. महाराष्ट्रात संघर्ष लोकांच्या हितासाठी संघर्ष करावं म्हणजे घोटाळे करणं जेव्हा एखादे होतात आणि त्यासाठी जर हे लोक सगळे जर संघर्ष करत असतील म्हणजे याचा म्हणजे हे मग यशवंत विचार होऊच शकत नाही ना. यशवंतराव चव्हाणांचे यशवंत विचार जेव्हा आपण म्हणतो तर त्यावेळेस संपूर्ण लोक कल्याणाचे विचार असतात, घोटाळा करणाऱ्यांचे विचार हे लोककल्याणाचे विचार असूच शकत नाही. भाजपपासून अगदी सर्वच राजकीय पक्ष अनेकदा आपल्या भाषणांमध्ये कुठलंही आश्वासन द्यायचं असेल किंवा शपथ घ्यायची असेल
तर छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव वापरतात, त्याविषयी तुमचं? छत्रपती शिवाजी मी साक्षात देवाचं अवतारच होते, ते युगोपुरुष होते. आज मला सांगा ना, संपूर्ण ह्या देशाचं संरक्षण त्यांनी 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 केलं. सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समभावाची संकल्पना त्यांनी दिली, लोकांना एकत्र केलं, समतेचा समताचा एक विचार दिला. आणि त्यामुळं प्रत्येकाला प्रत्येक जण त्यांचं नावच घेतातच, म्हणजे जेव्हा राजकारणात की पण मात्र नाव घेणं मत मिळवण्यासाठी हा एक संकोचित विचार झाला. पण भारतीय जनता पक्ष एकमेव असा पक्ष आहे की तुम्ही बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचे जास्तीत जास्त जे विचार होते ते आचरणात आणण्याचं काम कोणी केलं असेल तुम्ही बघा. म्हणजे ह्या अगोदर सुद्धा नारे दिले जात होते काँग्रेसचे, देश गरिबी हटाव, देश बचाव, जय जवान जय किसान. मग गरिबांसाठी काय केलं काँग्रेसनी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी किंवा महाविकास आघाडीने? त्यानंतर जवानांसाठी काय केलं ज्यांच्यामुळं आपण सुरक्षित आहोत? त्यानंतर किसान म्हणजे शेतकरी वर्गाने काय केलं? आज तुम्ही बघित संपूर्ण जर बघितले की आज बारकावे जर बारक्याने आपण जर पाहिलं तर संपूर्ण ह्या सगळ्या ह्याची अंमलबजावणी त्याच्यावर केलेली आपल्याला पाहायला मिळते. कोल्हापुरातून शाहू महाराज सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत, पण शाहू महाराजांचं जे मत आहे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन आणि भाजपला घेऊन, ते तुमच्यापेक्षा विसंगत आहे, वेगळं आहे. त्यांचं म्हणणं आहे की भाजपचं हिंदुत्व आणि शिवाजी महाराजांचं हिंदुत्व यात खूप मोठा फरक आहे. प्रत्येक एक लक्षात घ्या, माझे माझे विचार वेगळे, त्यांचे विचार माझ्याशी संलग्न असण्याचं काही कारणच नाही. तुमचे विचार वेगळे, सगळ्यांचे थॉट प्रोसेस वेगळी असते. मी माझ्या परीने जसं मी ॲनालाइज करतो त्यापरीने मला वाटतं की कोण कोण कोणाचं योग्य अयोग्य म्हणण्यापेक्षा जे दिसतंय ते आपल्याला आपण आपण त्यात नकारू शकत नाही. आणि हिंदुत्व हिंदुत्व म्हणजे हिंदुत्व इज अ वे ऑफ लाईफ, म्हणजे आपण जग माणसांनी कसं आयुष्य जगायचं तो ते आपल्याला त्यातनं शिकायला मिळतं. पण तुम्हाला असं वाटतं का की भाजपची जी हिंदुत्वाची व्याख्या आहे किंवा त्यांची त्यांची महाराजांची आयडियोलॉजी ही सेम सेम आहे, सेम आहे असं तुम्हाला वाटतं? पुढे पुढच्या प्रश्नाकडे येते. शिवाजी महाराज आणि याला घेऊनच राज्यभरात मराठा आरक्षणाचा विषय जो आहे तो पेटलेला आहे. जरांगे पाटील आजही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्याचे आता निवडणुकीतही पडसाद आपल्याला दिसू लागलेले आहेत. पण अनेकदा जरांगे पाटील बोलताना यांनी भाजपवर टीका केली किंवा आरोप केले की भाजपमुळे आरक्षण मिळत नाहीये, तर देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आरक्षण मिळत नाही. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे की हे का घडलं, का घडलं? ज्यावेळेस बीपी सिंगचं सरकार होतं, म्हणजे ते सरकार म्हणजे त्यावेळेस ते पंतप्रधान होते, त्यावेळेस काय कोलिशन गव्हर्नमेंट होतं बरोबर जनता दलचं, त्यावेळेस त्यांनी केलं मंडल आयोग लागू केला आणि त्यात त्यांनी काय झालेलं इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास इंटरप्रिटेशन काय केलं, फक्त बॅकवर्ड क्लासला लागू करा. कुठल्याही जाती जमातीतला कुठल्याही जातीतला माणूस असला व्यक्ती असला आर्थिकदृष्ट्या दुर्बळ हा क्रायटेरिया महत्त्वाचा आहे, त्याला नको मदत करायला, त्याला नको शिक्षण शैक्षणिक त्यांना सवलत त्यांची परिस्थिती नसेल. आज ही जर त्यांना शिक्षण आपण दिलं पाहिजे, हे जर सक्षम झाले तर हा देश सक्षम होणार, तर आपण प्रगतीच्या हिशोबाने वाटचाल करणार. आणि त्यावेळेस तो एक नोटिफिकेशनच्या आधारावरती तुम्ही 23 मार्च 94 GR पण नाही नोटिफिकेशन, त्या नोटिफिकेशन कुठलं काय बेस आहे त्या नोटिफिकेशनला? माझं तर म्हणणं आहे की दर 10 वर्षानंतर जनगणना व्हायला पाहिजे, ती आता 20 वर्ष झाली नाही. मग जाती न्याय जनगणना करा ना, आणि त्यात कोणाचं किती आहे त्या अनुषंगाने जे काय संविधान म्हणजे त्या हिशोबाने देऊन टाका ना आरक्षण. काय काय तुझं वादावादीचा मुद्दा असू शकत नाही. केंद्रात पण भाजपचं सरकार आहे, राज्यात भाजपचं सरकार आहे, का रखडलंय असं वाटतं तुम्हाला? आरक्षण तुम्ही म्हणताय द्यायला पाहिजे लगेच. नाही हे मला सांगा ना, त्यावेळेस जे लोक होते सगळ्यात ज्येष्ठ कोण आहे महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या समाजकारण म्हणजे राजकारणात, ते त्यावेळेस बीपी सिंगचं सरकार असताना ते पण होते, का आवाज उठलं? हो पवारसाहेबांनी का आवाज उठवला नाही? आम्ही किती केलं तर आमच्या वडिलांच्या वयाचे ते
मग त्यांची जबाबदारी नव्हती का? मग किंवा त्यांची आणि त्यावेळेसचे जे होते, आता त्यावेळेस ते महाराष्ट्राचे ते प्रमुख होते, असं आहे ना. त्यामुळे उगीच आपलं हवा काहीतरी आपलं नुसतं दिशाभूल करण्यासाठी बोलत कोण बोलत असतं त्याला अर्थ राहत नाही.